आज आपण बनवणार आहोत गवारीची चिरकी। गवारीच्या झिरक्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवे मिरची 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1/2 चमचे गोड जिरे, हळद, मीठ, कोथिंबीर व शेंगदाण्याचं कूट 1 वाटी। प्रथम आपण घेतलेली हिरवी मिरची, लसूण, गोड जिरे, हळद, मीठ व कोथिंबीर मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊ। आता आपले गवारीचे झिरक्याचे वाटण तयार आहे, ते आपण एका वाटीत काढून घेऊ। झिरक्याच्या फोडणीसाठी आता आपण गॅस पेटवू व त्यावर एक भांडे ठेवून त्यात फोडणीसाठी थोडे तेल टाकू। तेल चांगले तापल्यावर त्यात थोडे गोड जिरे, लसूण व हळद टाकू। तसेच 1/2 बारीक चिरलेला कांदा टाकू व हे साहित्य चांगले परतून घेऊ। कांदा, लसूण, जिरे, हळद हे सर्व चांगले परतल्यानंतर त्यात आपण तयार केलेले वाटण टाकू। आता त्यामध्ये गवार शिजण्यासाठी प्रमाणात पाणी टाकू। आता 15 मिनिटे झालेले आहे व आपले गवारीचे झिरके चांगले शिजून तयार आहे। हे झिरके तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी तसेच चपाती किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकता। ते खूप छान लागते। रेसिपी आवडल्यास कृपया माझा चॅनल सबस्क्राइब करा व माझा उत्साह वाढवा।